नमस्कार। महिलांचा घरगुती जुलमापासून रक्षण करण्यासंबंधीचा कायदा 2005 द प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स ॲक्ट 2005 याच्यामधील तरतुदी पहा। घरगुती जुलमाची जी व्याख्या आहे ती यामध्ये असं सांगितलेलं आहे की व्यतीत व्यक्तीच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्यास, म्हणजे जी पीडित व्यक्ती आहे तिच्या शारीरिक मानसिक आरोग्यास, सुरक्षिततेत, जीवितास, अवयवास, कल्याणास धोकादायक किंवा अपायकारक किंवा घातकी किंवा उपद्रवी असेल किंवा तसे करण्याकडे जर कल असेल आणि ज्याला शारीरिक दुरुपयोग, लैंगिक दुरुपयोग, तोंडी किंवा भावनिक दुरुपयोग आणि आर्थिक दुरुपयोग होत असेल किंवा हानिकारक, वेदनादायक, धोकादायक आणि त्रासदायक स्वरूपाचे असून ते धमकी देण्याच्या उद्देशाने असेल किंवा व्यथित व्यक्ती किंवा तिच्या नात्यातील व्यक्तीस हुंड्याची मागणी पूर्ण होण्याकरता किंवा इतर मिळकतीकरता मौल्यवान सुरक्षितता मिळण्याकरता असेल किंवा व्यथित व्यक्ती किंवा नात्यातील व्यक्तीस कोणत्याही कृत्याद्वारे धमकी देण्याचा प्रभाव असेल, व्यथित व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक धोकादायक किंवा वेदनाकारक कृती करीत असेल, या प्रकारच्या जुलमाचा यामध्ये समावेश आहे। विहित जी माहिती आहे घरगुती जुलमाची घटना खालीलप्रमाणे असू शकते, ज्यामध्ये नंबर एक लैंगिक जुलूम, लैंगिक शरीरास संबंध, जबरदस्तीने अशी लेखन किंवा इतर बिभत्स साहित्य बघण्यास लावणे, इतरांच्या करमणुकीकरता तुमचा जबरदस्तीने वापर करणे, तुमच्या प्रतिष्ठेत जुलूम करणारे असे लैंगिक कृत्य, शिविगाळ, नम्रता किंवा इतर प्रकारचा त्रास, तुमच्या चारित्र्य किंवा आचरण यावर आळा किंवा निंदा करणे, हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे, दर्जा कमी होईल, अपमान होईल किंवा खच्चीकरण होईल असे शेरे किंवा जबाब, उपहास करणे, नावाने बोलावणे, शैक्षणिक संस्थांमध्ये हजर न राहण्याबद्दल जबरदस्ती करणे, नोकरी करण्यास प्रतिबंध करणे, घर सोडण्यास प्रतिबंध करणे, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला भेटण्यास प्रतिबंध करणे, तुमच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यास प्रतिबंध करणे, कोणतेही शाब्दिक किंवा भावनिक अपशब्द वापरणे, तुमचा किंवा तुमच्या मुलांचा सांभाळ करण्याकरता पैसा न पुरवणे, तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना अन्न वस्त्र न पुरवणे, राहते घर सोडण्यास जबरदस्ती करणे, भाड्याच्या घरात राहत असल्यास भाडे न देणे, वीज बिल न देणे, तुमचा पगार किंवा मजुरी इत्यादी जबरदस्तीने घेणे, हुंड्याची रक्कम मागितली असल्यास त्याचा तपशील द्यावा, हे सर्व प्रकार घरगुती जुलम या व्याख्याअंतर्गत येतात। सुरक्षा अधिकाऱ्यास माहिती देणे आणि माहिती देणाऱ्या चांगुलपणाने दिवाणी किंवा फौजदारी कारवाईमधून वगळल्या जाईल, म्हणजे जी व्यक्ती की अशा एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल याची जर माहिती देईल तर त्या व्यक्तीला सद्भावनेने दिवाणी किंवा फौजदारी कारवाईमधून वगळल्या जाईल। या ठिकाणी कोणत्याही प्रकरणांमध्ये दंडाधिकारी पीडित व्यक्तीसाठी अंतरिम किंवा एकतर्फी आदेश देऊ शकतात, कारण यामध्ये त्या व्यक्तीला जो काही उपद्रव होत असतो तो उपद्रव जर कमी झाला नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो, म्हणून न्यायालय त्या ठिकाणी एकतर्फी आदेश देखील देऊ शकते। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।